नमस्कार, मी सोनल्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहतोय मावा कुल्फी ही घरच्या घरी कशी बनवायची। आपण जर हा मावा कुल्फीचा व्हिडिओ पाहिला तर मावा कुल्फी ही आपण बाहेरून विकत कधीच आणणार नाहीत। लहान असताना सर्वांचीच आवडती म्हणजे ही मावा कुल्फी। खूप सोपी अशी रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला एक लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आहे, याला तुम्ही फुल क्रीम मिल्क असंही म्हणू शकता। एक वाटी हा ताजा खवा घेतला आहे। पाऊण वाटी आपल्याला साखर घ्यायची, तीन चार वेलच्या आणि थोडंसं क्रश केलेलं ड्रायफ्रूट्स। एक मोठी कढाई घ्यायची आणि त्यामध्ये दूध ओतायचे, दूध हे आपल्याला आटून घ्यायचं आहे। सुरुवातीला मध्यम गॅस ठेवून दुधाला उकळी काढून घ्यायची आहे। दूध हे पटकन उतू जाऊ नये म्हणून आपल्याला दूध आटवताना मोठी कढई वापरायची आहे। साईडला आपलं दूध आटते तोपर्यंत आपण साखरही बारीक करून घेऊया। साखरेसोबतच आपण वेलची बारीक करून घ्यायची आहे। वेलची ही साखरेसोबत पटकन बारीक होते। साखर आणि वेलचीची पावडर ही बनलेली आहे। दुधाला छान अशी उकळी आली आहे। दूध हे मधूनमधून ढवळत राहायचं जेणेकरून दूध खाली करपणार नाही आणि उतूही जाणार नाही। एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे दूध आपल्याला फास्ट गॅसवरती आटवायचं नाही। फास्ट गॅसवरती आटवलं तर दूध हे करपेल आणि आपली आईस्क्रीमही करपट बनेल। आपण एक लिटर दूध हे उकळण्यासाठी ठेवलं तर जोपर्यंत अर्धा लिटर दूध होत नाही तोपर्यंत आपल्याला आटवत राहायचं आहे। कढईला कडेने लागलेली साय आपल्याला काढून दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे। मध्यम ते मंद आचेवरती जवळपास अर्धा तास लागला आपल्याला हे दूध आटवण्यासाठी। दूध बऱ्यापैकी घट्ट होऊन अर्धा लिटर दूध शिल्लक राहिलं आहे। आता आपण यामध्ये खवा कुस्करून टाकूयात। खवा दुधामध्ये मिक्स करत एकजीव करून घ्यायचा आहे। खवा मिक्स केल्यानंतर आपलं हे मिश्रण आणखी घट्ट बनतं। मिनिटभर खवा दुधामध्ये मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पिठी साखर आणि वेलची पावडर। या सर्व गोष्टी मिक्स करताना आपल्याला गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आहे। पिठी साखरही या मिश्रणासोबत एकजीव करून घ्यावी। पिठी साखर टाकल्यानंतर हे मिश्रण पुन्हा थोडंसं पातळ बनतं। आपली साखरही या मिश्रणामध्ये चांगली अशी मिक्स झालेली आहे। यामध्ये आपण क्रश केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। ड्रायफ्रूट्समध्ये आपण काजू, बदाम आणि पिस्ता हे क्रश करून घेतलेत। हे मिश्रण आणखी 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचे। चला तर आपलं आईस्क्रीमसाठीचं मिश्रण तयार झाले। आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचे। मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आणखी ते घट्ट बनलं आहे। साईडच्या कडा काढत आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। आता हे मिश्रण सेट करण्यासाठी तयार झाले। तर आपल्याकडे एक आईस्क्रीम बनवण्यासाठीचा साचा आहे। यामध्ये आपण आईस्क्रीमचं बॅटर टाकणार आहोत किंवा आपण प्लॅस्टिकचे ग्लासही वापरले तरी चालतील। प्लॅस्टिकचे ग्लास नसतील तर काचेचे ग्लास किंवा स्टीलचा पेला वापरला तरी चालेल। आता हे मिश्रण एक एक करत आपल्याला जेवढी आईस्क्रीम पाहिजे तेवढं आपण या प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये भरून घेऊयात। जर आपण स्टीलचा ग्लास किंवा स्टीलचा पेला वापरला तर तो फ्रीजरमध्ये चिटकून बसतो, त्यामुळे आईस्क्रीमसाठी स्टीलचे भांडे वापरू नये। आता आपण या आईस्क्रीमच्या साच्यामध्येही आईस्क्रीम भरून घेऊया। आपलं सर्व मिश्रण साच्यामध्ये आणि ग्लासमध्ये भरून घेतलेलं आहे। ग्लास आणि पेल्याला आपण वरनं फॉईल पेपर लावणार आहोत जेणेकरून फ्रीजरमधला बर्फ किंवा पाणी यामध्ये जाणार नाही। फॉईल पेपरऐवजी तुम्ही साधा कागदही वापरू शकता। ग्लासला आणि पेल्याला आपण रबरने पॅक करून घेऊयात। आईस्क्रीमची काडी आपल्याला ग्लासच्या मधोमध आतमध्ये घालायची आहे। आईस्क्रीमच्या साच्याचे झाकणही पॅक करून घेऊयात। आता ही कुल्फी आपल्याला 8 ते 10 तास फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे। रात्रभरही ठेवू शकता।
चला तर आपली आईस्क्रीम रात्रभर ही सेट झालेली आहे, आता आपण बाहेर काढली आहे. साच्यामधून आणि ग्लासामधून आईस्क्रीम पटकन बाहेर निघण्यासाठी आपण याला मिनिटभर आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये ठेवायची आहे. वाव, तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली मावा आईस्क्रीम तयार झाली आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून आईस्क्रीम डेकोरेट करूया. आईस्क्रीम बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. याच पद्धतीने पेल्यातली आईस्क्रीमही काढून घेऊया. थोडीशी अशी हलवायची आहे जेणेकरून कडा मोकळ्या होतील आणि आईस्क्रीम सहज निघेल. साच्यामधली आईस्क्रीमही बाहेर काढूयात. आईस्क्रीम साच्याचा एकच फायदा आहे, सर्व आईस्क्रीम आपल्या एकसारख्या बनतात. तर पाहिलंत ना किती सोपी आहे ही मावा कुल्फी बनवणं. तुम्हीही ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.